नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. नांदेड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे. वरच्या बाजूने पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच आहे, त्यामुळे धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम विदर्भातही पावसानं हाहाकार माजवलाय. धरणांमधून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलाय. पैनगंगा ही पश्चिम विदर्भातली सर्वात मोठी नदी. याच नदीपात्रात येळगाव धरणातून मोठा विसर्ग केला जातोय. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बऱ्याच धरणांची पाणी पातळी वाढली आहे. खडकपूर्णा धरण 91% भरलं आहे. पाण्याची आवक पाहता धरणाचे 19 वक्रद्वार 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. जवळपास 37,940 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणकाठच्या नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. पैनगंगा नदीला पूर आल्यानं धबधब्याचं विशाल रूप दिसून येत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला विभागणाऱ्या या पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूरजवळ हा धबधबा असून पैनगंगा नदीचं संपूर्ण पात्र इथं 55 ते 60 फूट खोल आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून सहस्त्रकुंड धबधब्याचं हे नयनरम्य दृश्य पाहता येतं. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानं सहस्त्रकुंड धबधबाही ओसंडून वाहतोय. वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या मनमाड शहराला काहीसा दिलासा मिळालाय. सलग तिसऱ्या वर्षी हे धरण ओव्हरफ्लो झालंय. वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसत असल्यानं वागदर्डी धरण 100% भरले. पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्यानं नागरिकांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा या मुख्य नद्यांना पूर आलेला आहे. या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माजलगाव आणि वडवणी या दोन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे, तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाले ओढ्यांना जोरदार पूर आलाय. हिंगोली शहरातील 52 खोली रेल्वे फाटक पूल परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांमध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावात ओढ्याचं पाणी शिरलंय. काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात भल्या पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील नदी ओढे नाल्यांना पूर आला. माजलगाव येलदरी निम्न दुधना प्रकल्पातून गोदावरी पूर्णा दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीतील पाण्यामुळे पिकं बाधित होत आहेत. पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गोदावरी काठच्या पुरामुळे अनेक गावांना पुराचा तडाखा बसलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे